कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. परीक्षा घेतो असं म्हणतात ते अगदी खरं आहे बाळा. बघ ना, गावात असून सुद्धा तुला देवी आईचं दर्शन घेता येत नाही, यापेक्षा मोठी परीक्षा काय असू शकते ग तुझ्यासाठी? मला कळतंय ग बाळा, कधी जाऊन देवी आई समोर नतमस्तक होतेस असं झालंय ना तुला. फक्त दोनच दिवस हे सूतक संपलं की जाऊन मनोभावे देवी आईचं दर्शन घे. मी जरा पाटलांकडे जाऊन येतो. हा बाळा, माझ्यासाठी काही नाही मागणार आहे, मी नेत्रासाठी मागतोय. ती तुला खूप मानते, ती इथे नाहीये तरी तिने मला तुझ्या फोटो समोर दिवा लावायला लावला. मला तर माहितीही नाही तू आहेस की नाही, पण जर असशील तर नेत्राची काळजी घे. मधल्या मध्ये अडकली आहे ती बिचारी, तिला अजून त्रास नको होऊन दिवस. तुम्ही निघालात सुद्धा? हो, मला एका ट्रॅफिक डीसीपीला भेटायला जायचंय कामानिमित्त. तू इथे काय करतोस? काही नाही, सहज. ठीक आहे, पण बाबा तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर गेलात तर मग मी कसं जाणार ऑफिसला? मी एकटा नाही ना जाऊ शकत. मी सोडतो ना तुला जाताना. बर, ओके. नेत्रा कधी येते रे? तुझं काही बोलणं झालंय? नाही, पण ते हेमाचं कार्य वगैरे झालंच असेल ना, तर सो येईल लवकरच. हा, निघूया. हो, मी आलोच.
नेत्रा, घरातलं कोणतंच कर्तव्य पार पाडण्यामध्ये तू कधीच मागे राहिली नाहीस. मला असं वाटतं की आता तू राजाध्यक्षांकडे जायला हवंस. तुझं ते कर्तव्य तुझी वाट पाहते. आई, नेत्रा काहीही बोलू नकोस. मला ठाऊक आहे तू काय बोलणारेस. माझी समजूत नको काढूस तू आता. सुनबाई, अगं नेत्रा काय म्हणते ते आपण ऐकून तरी घेऊया ना. अबाव, आतापर्यंत तेच करत आलीये मी. माझं ऐकलं असतं, या सगळ्यापासून कुठेतरी लांब निघून गेलो असतो ना, तर हा दिवस आपल्या नशिबातच आला नसता. सुनबाई, आता काय बोलणार आहात तुम्ही? तुमची देवी आई बघून घे. बघते ना बा, तुमची देवी आई माझा ना फक्त अंत बघते. आई ऐक ना, तू तू रागवू नकोस. का रागवे? सांग ना नेत्रा, का रागवे? आधीच्या 6 मुली गेल्या माझ्या, आता हेमा तू आहेस, तूही अशी लांब निघून चालली आहेस. का रागवे ना? मला तर माझी मुलं लांब जाण्याची सवयच आहे. हे काय बोलतेस तू? एकदा आम्ही काय बोलतो ते एकदा समजून तर घे. नेत्रा नको समजवूस मला. बाहेरच्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आली असतो. स्वतःच्या आईचं मन नाही ओळखता आलं ग तुला नेत्रा. अबा, मी आतला आवरते. हे बघ सुनबाई, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.